भाजीला काही नसेल तर किंवा असंच तोंडाला चव यावी म्हणून काहीतरी खायचं असेल तर हिरव्या मिरच्याच्या ठेचाचं गावरण असं चमचमीत पिठलं तुम्ही बनवा अतिशय स्वादिष्ट लागतं त्याचबरोबर झटपटही होतं नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते हिरव्या मिरचीच्या ठेच्यातलं अगदी चवदार पिठलं कसं करायचं हे आपण आज बघायचं आहे तुम्ही बघू शकता पिठलं किती मस्त झालेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पिठलं किंवा झुणका बनवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी टाकलेली आहे थोडेसे जिरेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी आणि ही फोडणी छान तडतडली की आपण याच्यामध्ये एक कांदा टाकूया एक कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतूया जास्त जाळायचं नाही आहे फक्त बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आता चांगला परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता कलरही चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या मी एक चमचा भरून हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे असं हे हिरवं वाटण मी टाकलेलं आहे तेही छान परतून घेऊया आणि याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकूया हळद टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा हिंगसुद्धा टाकूया डाळीचा कुठलाही पदार्थ करताना हिंग वापरायचा म्हणजे डाळ पचायला अगदी हलकी होऊन जाते आता हिंग आणि हळद छान भरतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे दीड ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे पिठलं आपण थोडंसं असं पातळसर करणार आहोत खूप घट्ट नाही करायचं आहे त्याच्यामुळे मी दीड ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकणार आहोत आणि हे पाणी उकळू द्यायचं आहे चांगली उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे आता बघा या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ मी पाऊन वाटी घेतलेलं आहे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे यासाठी मी पाऊन वाटी बेसनपीठ वापरणार आहे या पाण्याला अर्धा मिनिटभर छान उकळू दिलं नंतर गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकूया बेसनपीठ कसं टाकायचं तर हे बघा उलातनाने आपल्याला आधी हे पाणी ढवळायचं आणि दुसऱ्या हाताने थोडं थोडं बेसनपीठ असं टाकायचं आहे हाताने चोळून असं बेसनपीठ टाकायचं म्हणजे त्याच्या गाठी जास्त होत नाहीत आणि एकसारखं मिक्स करत जायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये बेसनपीठ कालूनही आपण याच्यामध्ये टाकू शकतो पण असं हटीव केलेलं असतं ना पिठलं ते इतकं मस्त लागतं ना याची चवच वेगळी लागते म्हणून मी असं हटून करत असते पिठलं आणि पीठ आपल्याला एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत आणि छान तयार होतं पिठलं तुम्ही बघू शकता गाठी अजिबात झालेले नाही आहेत आणि पाऊन वाटी बेसनपीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपण चांगलं शिजून घ्यायचं आहे दहा मिनिटे तरी हे बेसन मस्त शिजून घ्यायचं ते कच्चं राहायला नको बेसन पाण्यामध्ये छान मिक्स केलेलं आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि दहा मिनिटे हे शिजून घेणार आहे दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण पिठलं झालं आहे का ते बघूया आणि तुम्ही बघू शकता बेसन अगदी छान शिजलेलं आहे मस्त गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी हे तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा गर्म असा वाफाळता भात असेल ना त्याच्यावरती हे गरमागरम पिठलं टाकायचं आणि खायचं आहा हा हा काय अप्रतिम लागतं तर मस्त चवदार असं पिठलं तयार झालेलं आहे हे गरमागरमच आपण सर्व करूया तुम्ही बघताय ना पिठलं किती मस्त झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा चला तर मग मस्तपैकी गरमागरम पिठलं आपण ताटामध्ये वाढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पिठलं मी असं थोडंसं पातळसर केलेलं आहे हे भातावरही खायला लग खूप छान लागतं म्हणून मी असं केलं आहे तुम्हाला घट्ट करायचं असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी टाका आता पिठलं मी वाढून घेते आहे मी चपातीबरोबर सर्व केलेलं आहे मस्त फोडलेला कांदासुद्धा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यात गरम पिठलं मी आता वाढून घेते आहे इतकं मस्त चवदार लागतं नाही तुम्हीसुद्धा ऐनवेळी जर पटकन काहीतरी करायचं असेल भाजीला काही नसेल तर हे पिठलं जरूर करा किंवा तोंडाला चव यावी असं वाटत असेल तरीसुद्धा हे मस्त चमचमीत पिठलं करा आणि पिठलं खाताना आहे ना त्याच्यावरती एक चमचाभर कच्चं तेल टाकायचं कोथिंबीरही परत एकदा टाकायची आणि मस्त गरमागरम पिठलं खायचं अगदी मस्त लागतं चवदार लागतं तुम्ही करून बघा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन